सॉइल चार्जर करून देतात का पर्यंत त्याला सॉइल चार्जेस 5 लिटर सोडले बर 9 गुंठ्याला 5 लिटर गेले 9 गुंठ्याला 5 लिटर आता हे तारी कसे पाहिले गेले तर भरपूर लोक म्हणजे एवढे उंच काय घेतले पण आता हे खांद्याच्या लेवलने घेतले तरी ते कमीच पडू लागले बर बर आता ह्याला डबल तार करायची तुमच्याकडे माझी एक तिसरी चौथी विकेट असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला मी सातत्य राखायचं ठेवण्याचं काय दरवेळेस का सांगत आलो विजित मध्ये प्रत्येक वेळेस आले तेवढं सांगेल 100% तुम्ही करा सातत्य फॉलो करत राहा 100%बर बर या ना पुढं पुढं आता तुमचं टोमॅटोचं प्लॉट आहे बरोबर आहे का किती दिवसात झालेलं आहे आता 60 दिवसात झालेलं आहे बरोबर तुम्ही याला काय ट्रीटमेंट केली यावर्षी यावर्षी पूर्ण सॉइल चार्जेसची ट्रीटमेंट केलेली हां हां क्षेत्र किती आहे तुमचं हे 9 गुंठे क्षेत्र 9 गुंठे बरं बरं हे तुमचे वडील तुमचं नाव सांगा काका अंजल चांगले शिंदे बरं बरं काय वेगळे पण वाटतं बाबा या वर्षी तुम्हाला वेगळे पण आता ताट बाबा वाढले नाही जास्त बरं त्याची उंची वाढली झाडाची वाढेल दिसते बरोबर आहे आता या वर्षी तुम्ही आता हे जे तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली बरोबर आहे की नाही तुम्हाला असं वेगळे पण काय जाणवलं झाडामध्ये वेगळे पण म्हणजे आता ते झाडच मोठी डेव्हलप झालेली ग्रीनरी वगैरे एकदम छान प्रकारे आणि आपण जर सेटिंग बघितली आता सेटिंग पण चालू आहे एकदम छान प्रकारे बरोबर आहे की नाही ठीक आहे एकसारखं आहे सगळीकडे असं नाही का एकाच ठिकाणी सगळीकडे एकसारखं आहे बरोबर आहे आणि पानाची साईज एकदम छान प्रकारे आता हिचं जर साईज बघितली तर एकदम जबरदस्त हे बघ एकदम मोठं पान स्प्रे किती झाली तुमची सॉइलच्या काय काय वापरलं थोडं थोडक्यात सांगा बरं याच्याला फूड चार्जेस सॉइल चार्जेस कृषी अमृत ग्रीन गुजरात बर डेसल डोस टाकून दिलं त्या लागवडी लागवडीची वेळेस नंतर तिथून पुढचे ऍप्लिकेशन कसे दिले ऍप्लिकेशन एक 4-5 दिवस मिळतून एक फवारा घ्यायचा एसटीचा बर काय स्प्रे घ्यायचा फूड चार्जेस क्रॉप चार्जेस फंगी क्लीनर आता त्यानंतर आता फ्लॉवर चार्जेस आणले बरं बरं म्हणजे पूर्ण टेक्नॉलॉजी तुम्ही फॉलो करून राहिलेली पूर्ण 100% हे त्याचंच रहस्य आहे सगळे बरोबर आहे की नाही आता या ठिकाणी जर बघितलं तर एकदम सेटिंग अशी बंचेसमध्ये चालू आहे बरोबर आहे की नाही हां हे बघ एकदम बंचेसमध्ये बरोबर आहे काय वाटतं मग तुम्हाला एकंदरीत एकंदरीत आता ही 100% सॉइल चार्जेसची टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटलेला आहे आता तुम्ही तारीच सांगत होते मला ते एक सांगा ना अनुभव आता हे तारी तसं पाहायला गेले तर भरपूर लोक म्हणजे एवढे उंच काय घेतले पण ते आता खांद्याच्या लेवलने घेतले तरी ते कमीच पडू लागले बर बर आता ह्याला डबल तार करायची पण डबल स्टेज करायची आता एक आहे सँडा याचा नंतर वरती पण सँडा एकदम भारी चालू आहे फ्लॉवरिंग पण चांगली एक आहे एकदम अशी कांडोकांड फ्लॉवरिंग निघलेली त्याला मग एकंदरीत काय वाटतं असं बदल काय जाणवतो बदल आता त्याची ग्रेनरी वगैरे त्याची साईज झाडाची हाईट वगैरे बाकीचे कीटकनाशक बुरशीनाशक याच्यावर खर्च किती झालेला आहे थोडा खर्च झालेला इतका काही जास्त नाही झाला म्हणजे खालून सोडतं ते 12-61 वगैरे हे ज्या सोडलं बघा त्याच्याबरोबर चार्जेस सोडलं त्याच्या सॉइल चार्जर बरोबर देतात त्यापर्यंत त्याला सॉइल चार्जेस 5 लिटर सोडलेलं आहे 9 गुंठ्याला बरं 9 गुंठ्याला 5 लिटर गेलेले 9 गुंठ्याला 5 लिटर खालून सोडले चालेल हे काय त्याचा बदल जाणवतोय आता इथं पाण्याची साईज वगैरे आता हे पान बघा ना काय पाणी हे बघा माझा जवळजवळ हे बघा एकदम जबरदस्त आहे आणि लाग पण चांगला लागू राहिलेला आहे बंचेसमध्ये आता इथं सेटिंग अशी एकदम डाळिंबाची कशी सेटिंग होती तशी एकदम बंचेसमध्ये माल लागू राहिलेला आहे कुठल्याही प्रकारचा रोग किडीचा बुरशीनाशकाचा काहीच प्रॉब्लेम बुरशीचा काहीच प्रॉब्लेम नाही एकदम बुरशीनाशक एवढे काही वापरलेलं नाही फक्त फंगी क्लीनर वगैरे वापरलेलं आहे आणि 2-3 आपण रासायनिक वापरले बघ फक्त
पावसामुळे तुमची बुरशी नाशिक लागवड केल्यानंतर 15 दिवस तर कमीत कमी पाऊसच चालू होता, त्याला पाणीच दिलेलं नव्हतं 15 दिवस. बाकी मग तुम्ही आजूबाजू शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? अहो वापरायला पाहिजे सॉइलच्या ॲडजस्ट टेक्नॉलॉजी, थोडासा अभ्यासपूर्वक जर केलं रिझल्ट लेट मिळतो पण तो थेट होतो. आता मला सुरुवातीला बा काय एवढा खास रिझल्ट नाही भेटला, पण ज्यावेळेस जस जसं ते मोठं मोठं होतं. मी तुम्हाला तुमच्याकडे माझी एक 3री 4थी विजय असं आहे, याच्यामध्ये तुम्हाला मी सातत्य राखायचं ठेवण्याचं काय दरवेळेस का सांगत आलो विजय? प्रत्येक वेळेस आले तेवढं सांगायचं 100% तुम्ही करा सातत्य करत राहा 100% पूर्ण. शेतकऱ्यांचं काय होतं, शेतकरी थोड्या प्रमाणात वापरतात, थोडेसे रिझल्ट दिसले का थांबून घ्या. आता मला बी नंतर नंतर असं वाटायला, मी आधी वापरत होतो पण मला एवढा काही इफेक्ट भेटत नव्हता बा, म्हणजे नंतर नंतर मग मला हळूहळू ते ऑटोमॅटिकली चेंजेस होत चालला, बदल तुम्हाला बदल होत चालला. पण नेमकं माझं काय चुकलं बा असं याच्यात, नंतर ते ऑटोमॅटिक बदल घडत चालले बा 5-10 दिवसाला 5 दिवसाला. नाही, याचा ट्रीटमेंटचा एक भाग आहे का, तुम्ही त्याच्यामध्ये सातत्य ठेवू राहिले हे खूप गरजेचं आहे. रेग्युलरी त्याला सॉइल चार्जर, फवारणीतून फ्रूट चार्जर, 1-60 दिवसांनी कृषी अमृत आणि ग्रीन गुजरातचं एक ॲप्लिकेशन दिलंच पाहिजे. काय सांगू इच्छिता आजूबाजू शेतकऱ्यांना तुम्ही? हो करायला पाहिजे बो, आता ते आपला प्लॉट थोडा मध्ये आहे बघणार आहे, आता बघतीलच बो नंतर. बर बर बर, ओके चालन, धन्यवाद.